नमस्कार लेडीज एंड जेंटलमेन, आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत देवकुंड वॉटरफॉलला. तर तुम्हाला टायटल अँड थंबनेलवरून कळले असेल. आपल्याबरोबर आहे मी यश, आणि प्रत्येक आहे तो पुढे गेलेला आहे. तर आत्ता मी माणगावच्या पुढे आलेलो आहे. तर तुम्हाला या वॉटरफॉलला जायचं असेल तर जर तुम्ही महार साईडहून येत असाल तर माणगावला यायचा. माणगाववरनं तुम्ही तामिनी घाटाचा जो रोड आहे जो निजामपूरच्या पुढे जातो तिकडे डेडिंगला यायचा. तसं पुण्यावरून येत असेल तर तुम्ही डायरेक्ट तामिनी घाटावरून येऊ शकता, आणि मे बी मुंबईवरून येत असाल तर पनवेल पाली मार्ग आहे तर तिथून तुम्ही येऊ शकता. मॅपमध्ये तुम्ही सर्च करू शकता देवकुंड वॉटरफॉल तसा खूप फेमस झालेला आहे. तर मग आतापर्यंत मी महाडपासून जास्त व्लॉग नाही केलेला कारण रोडची कंडिशन एवढी काही खास नाही आहे. चला तर इथून पुढे आपण आपली जर्नी कंटिन्यू करू. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण माणगाववरून या स्पॉटला आलेलो आहे. तर हा तुम्हाला मे बी माहिती असेल आपण हा माणगाव साईडने हा रोड इकडे येतो, आणि या साईडला जायचं असेल तर हा तामिनी घाटातून पुण्याला तुम्ही जाऊ शकता. आणि हा आय गेस पाली खोपोलीच्या साईडला जो रोड जातो मुंबई साईडला तो रोड आहे हा. आता बघू आपण इथून देवकुंड जायला कुठून रोड आहे तो. हा आपला राहिलेला पार्टनर एक. चला मग आपल्याला इकडून पुढे जाऊन पहिला रेडी घ्यायचं आहे ना सर. ठीक आहे चलो. तर अशा प्रकारे आपण पाटणूस या गाव तिथं आलेलो आहे. तिथं आलं की आपल्या पार्किंगच्या वर चाळीस आपल्याला द्यावे लागतात. तर इथून जर आला तर दोन मार्ग आहेत, एक तर या साईडने एक हे लोक इथं सोडतात आणि या साईडने एक आहे. तर दोन्ही एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. तर इकडून आपण पुढे जाऊ आणि तिथून पुढे आपण आपली ट्रेक चालू होईल. मे बी इथून 2 किलोमीटरवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथून पुढे ट्रेक चालू करायची. चला तर गाडी आपण पार्क केलेली इथं. तर हा पार्किंगचा एरिया आहे. ओके तर जशी आपण पार्किंग सोडली तसा पाऊस चालू झालेला आहे. आता तुम्हाला चार्जेसबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही पाटणूस गावात जिथं थांबलो मी दाखवलं त्या डिग्री तिथून आम्ही लेफ्टला वळलो तर तिथं पर पर्सन आमचे 20-20 रुपये घेतले. त्याच्यानंतर तिथून या पार्किंग जागी जसं आम्ही आलो तर तिथे पार्किंगचे पर बाईक 30 रुपीज अँड पर पर्सन देवकुंडची एंट्री 100 रुपीज आहे. जसं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की हे जे चार्जेस आहेत ते ही जागा मेंटेन वगैरे करण्यासाठी घेत आहेत लाईक वेस्ट मॅनेजमेंट नावावर. आणि मी बघितलं तर त्यांनी साईनबोर्डचे लावले ते रस्त्याला जसे ज्यांनी जे करून कोणी रस्ता चुकायला नको आय थिंक. त्याच्यानंतर पुढे 2-3 रिव्हर क्रॉसिंग आहेत तर या रिव्हर क्रॉसिंगवर त्यांनी ब्रिज टाकलेले आहेत. तर बघू आपण हँगिंग ब्रिज जसं जे बोलत होते तर बघू काय आहे. तर मित्रांनो पाटणूस गावातून पार्किंग स्पॉट हा अराऊंड 2 किलोमीटर होता, आणि इथून जसं त्या लोकांनी माहिती दिली हा टोटल 1 साईड 5-6 किलोमीटरचा ट्रेक आहे. सो ओवरऑल 12 किलोमीटर्स येऊन जाऊन आहे. पण रस्ता हा एकदम निसर्गरम्य आहे. मित्रांनो हे धोकादायक आहे. आता याच्यापेक्षा चालून जाईल ना मी. ठीक आहे म्हणजे जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा त्याच्यासाठी मांडलं हे आपण समजू शकतो. बट हो नाही धोकादायक आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे जंगलातून ट्रेक आहे. थोडं चालल्यानंतर आपल्याला बिरा डॅमचा वॉटर लागला बॅक वॉटर. हा आहे बिरा डॅम. अविनाश प्रचंड असा घामलेला आहे.
पाऊस ही नाही, टोटल ह्युमिड आहे. अजून बघ कुठे कुठे बिराड आहे. चला तर आपल्याला पहिली अशी रिव्हर क्रॉसिंग लागलेली आहे. तिथं रोप बांधलेला तर मे बी जेव्हा वॉटर करंट वॉटर फ्लो जास्त असतो तेव्हा हा रोप उपयोगला येतो. पूर्ण अशी ट्रेक अशा सुंदर वाटून जात आहे. बिलीव मी कॅमेरा हे जस्टिफाय नाही करत मी, बट ही वाट खूप सुंदर आहे. मेनली जंगलातून आहे ना, तसे बरेच लोक आहेत त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. बट स्टील तुम्ही एकटा येऊ नका इकडे, सोबत मित्र असतील फॅमिली असतील तरच या, कारण काही ते हरवण्याचे चान्सेस असतात. आणि असे बरेच इन्सिडेंट्स घडलेले आहेत, लोक हरवलेले आहेत. एका पॉईंट नंतर आपण अशा एका मोकळ्या जागेत पोचलो आहे. तर मित्रांनो हा व्ह्यू बघा, त्या वॉटरफॉलचा एक ग्लिम्स बघा. देवकुंड नाही आहे जस्ट दुसरा वॉटरफॉल आहे, बट स्टील जबरदस्त व्हॅली आहे मित्रांनो. आय गेस प्लस व्हॅलीच आहे, प्लस व्हॅलीचाच पार्ट आहे, कारण जसं मला माहिती आहे देवकुंड हा आय मीन जिथे देवकुंड पडतो तिथं प्लस वाले सांगितले मी. तर अशा प्रकारे आपल्याला हा हँगिंग ब्रिज लागला जो तिकडे पार्किंगमध्ये मेन्शन करत होते. तर त्यांच्या माहितीनुसार हा मे बी मागच्या होतो बांधलेला, तर याच्या आधी लोक इथून क्रॉसिंग करायचे. तर हा गरजेचा आहे आणि वॉटर फ्लो चांगलं आहे, त्यामुळे इथून रोड क्रॉस करून धोका जायचं. हा बघू शकता हा हलतो आहे. वेगळा तर थोडं अजून चालल्यानंतर आपल्याला हा एक ब्रिज लागलेला आहे. हा सुद्धा इथे नवीन कन्स्ट्रक्ट केलेला दिसतो आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा शेवटचा जो टप्पा आहे तो खूप अवघड आहे आणि इथे खूप दमचा कडे. तर आपली एनर्जी सेव्ह करून ठेवा. ओपन रेस्टॉरंट man, the trek till now it was good, but last part shevatcha part madhe khup difficult hai. So tumchi energy save bolta ho last part sathi, jaasta ghai karu naka. Ani apan almost pochlelo hai ha view part. पोचलो आपण शेवटच्या टप्प्यात, आता पोचतोय. इथल्या धबधब्याचं पाणी अंगावर येतं रे. लास्ट का पार्ट बहुत टफ था, मतलब जितना एक्सपेक्ट करता हूँ उससे ज़्यादा टफ था, बट इतना सब इस वीक में. Thank you.
पावसाळी पर्यटनाच्यात एक डाग बाजू होती. जर तुम्ही अशा सुंदर ठिकाणी येत असाल तर प्लीज अशा ठिकाणी कचरा करू नका. तुम्ही जर प्लॅस्टिक बॉटल्स, प्लॅस्टिक पिशव्या कॅरी करत असाल तर परत जाताना ते तुमच्यासोबत घेऊन जा. अदरवाईज इथे डस्टबिन सारखे ड्रम्स ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये कचरा टाका. पण अशा सुंदर ठिकाणी कचरा अजिबात करू नका. चला तर मग मित्रांनो, धबधब्याजवळ आनंद घेऊन आता आम्ही परत निघालेलो आहे. धबधब्याजवळ आम्ही फोटो काढले, व्हिडिओज काढले, ते तुम्हाला ब्लॉग्समध्ये दिसेल. तसेच धबधब्याचे काढलेले फोटो तुम्ही नक्कीच माझ्या इंस्टाग्राम हँडलवर पाहू शकता. आणि मी नक्कीच सजेस्ट करेल की तुम्ही त्या अकाउंटला फॉलो करा. चला तर मग आता अराउंड 3:30 वाजलेलं आहे आणि पावसही चालू झालेला आहे, तर अंधार व्हायच्यात आपण परत जाऊ. तर मित्रांनो, आज वीकडे होतो त्यामुळे गर्दी नशेबाने कमी होती. आता इथे गर्दी खूप असते. जर तुम्हाला कमी गर्दी हवी असते तर तुम्ही वेळेच मी ट्राय करू शकता. अदरवाईज इथे फुल कुफन गर्दी असते. हा तसा धबधबा खूप फेमस झाला आहे आणि कमर्शलाइज सुद्धा झालेला आहे. पण आता जसं तुम्ही इकडे फिरायला हवं तर जसं पाठच्या काही क्लिप्स दाखवले मी कचरा किती होता, तर प्लीज अशा ठिकाणी कचरा वगैरे करून नव्हतं. तर त्यांनी कचरा टाकण्यासाठी डस्टबिन टाकून ट्रम ठेवलेलं आहे, तर त्याच्यात तुम्ही टाकू शकता. अदरवाईज तुमच्याबरोबर कॅरी करा. पण अशा ठिकाणी प्लीज कचरा पसरू नका. आता हे तसंही जे ट्रिप्स वगैरे घेऊन येतात, माणसांना घेऊन येतात, त्यांची एक जबाबदारी की त्यांनी ती एक डिसिप्लिन ठेवली पाहिजे. तर मित्रांनो, या ट्रेकचा अनुभव शेअर करायचा म्हटलं तर देवकुंडचा हा ट्रेक इझी ट्रेकिंगमध्ये गणला जातो. तर निश्चितच हा इझी आहे, बट कसं आहे तुम्ही याचं अंतर पहा. याचं अंतर वन साईड 5 to 6 kilometers आहे. सो येऊन जाऊन तुम्हाला 12 to 13 kilometers चालावं लागतं. जर तुमची चालण्याची कॅपॅसिटी तेवढी असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. आणि आय बिलीव येस, जर तुम्ही ट्रेकर आणि हायकर असाल तर तुम्हाला काही इश्यू येणार नाही. बट नॉर्मली तुम्ही जर एवढं चालत नसाल तर मी सजेस्ट करेल तुम्ही नक्की या. बट सुरुवातीच्या ज्या पोर्शनमध्ये तुम्ही घाई गडबड करू नका, ब्रेक घेत आहेत जेणेकरून तुम्हाला थकायला होणार नाही. कारण तुम्हाला तुमचा स्टॅमिना हा लास्टच्या पार्टमध्ये जपून ठेवायचा आहे. असं केलं तर तुम्हाला काही इश्यू येणार नाही. आणि जरी ठीक आहे लास्टच्या पार्टमध्ये तुम्हाला वाटलं दमल्यासारखं होते तर ते बसा, जास्त पॅनिक होऊ नका. त्याच्यानंतर हळूहळू ट्रेक कंटिन्यू करा. चला तर मग मित्रांनो, आम्ही आता इथून परत चाललो आणि मोबाईलची बॅटरी लो झाली आहे. तर हा व्लॉग आपण इथं सेंड करू. जर तुम्हाला चॅनलवरचा कंटेंट आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, तुमचा फीडबॅक द्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीशी मित्रांशी व्हिडिओ शेअर करू शकता. आणि नक्कीच जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. चला तुम्ही भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघा.